नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, BMS BHMS तसेच BUMS आणि फिजिओथेरपीसाठी नवीन रजिस्ट्रेशन केलेल्या विद्यार्थी आणि जुन्या विद्यार्थ्यांची काल कंबाइंड मेरिट लिस्ट जाहीर करण्यात आली. या मेरिट लिस्टचा कट ऑफ वर काय इफेक्ट होऊ शकतो असे खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे प्रश्न येत होते. तर या संदर्भाने हा छोटासा व्हिडिओ आहे. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. विद्यार्थी मित्रांनो, या मेरिट लिस्टचा अभ्यास केल्यानंतर असे लक्षात आले की कोणत्याही विद्यार्थ्याच्या SMLमध्ये फारसा बदल झालेला नाही, म्हणजे झिरो बदल झालेला आहे. याचा अर्थ असा आहे की नवीन रजिस्ट्रेशन झालेच नाहीत. गेलेल्या स्टेट मेरिट लिस्टमध्ये सुद्धा 57,527 विद्यार्थीच रजिस्टर्ड होते आणि या नव्यानं पब्लिश केलेल्या कंबाइंड मेरिट लिस्टमध्ये सुद्धा 57,527 विद्यार्थीच रजिस्टर्ड आहेत. आपण इथे पाहू शकतो, ही आहे नव्यानं पब्लिश झालेली कंबाइंड मेरिट लिस्ट. व या साईडला आहे जुनी मेरिट लिस्ट. यामध्ये आपण पाहू शकतो की रजिस्टर्ड कॅन्डिडेटची संख्या सेमच आहे. यामुळे असे सांगण्यात येते की नवीन रजिस्ट्रेशन झालेच नाहीत. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांचा कमी स्कोर होता, म्हणजे 325 ते 330 पर्यंतचे विद्यार्थी, आता घाबरले होते की कट ऑफ हाय जाणार आणि त्यांना कॉलेज आता अलाउड होणार नाही. परंतु आता घाबरायची काहीही गरज नाही. तुम्हाला मॉपअप राऊंड 2 पर्यंत नक्की कोणतं ना कोणतं कॉलेज अलाउट होईल. एक शर्त अशी आहे की तुम्ही सर्व कॉलेजचा प्रेफरन्स दिलेला पाहिजे, तरच तुम्हाला कॉलेज मिळण्याची शक्यता आहे. त्यानंतर खूप सारे असे विद्यार्थी आहेत की ज्यांना 280, 300, 310 असे मार्क आहेत, परंतु त्यांना BMS करायचं आहे. तुमचं पण BMS करण्याचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं. तुम्हाला स्पॉट राऊंड म्हणजेच इन्स्टिट्यूशनल राऊंडपर्यंत वेट करायचं आहे. तुम्ही आता पाहिलेच असेल की MBBSच्या स्पॉट राऊंडमध्ये 280 पर्यंतच्या विद्यार्थ्याला MBBSचं कॉलेज अलाउड झालेलं आहे, फुल फीस आणि काही डोनेशन देऊन. तर तुम्हाला पण फुल फीस व काही डोनेशनवर BMSचं पण कॉलेज मिळू शकतं. राहिली गोष्ट या कंबाइंड मेरिट लिस्टमुळे BMS आणि BHMSच्या मॉपअप राऊंडवर काही इफेक्ट होऊ शकतो का, तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की या मेरिट लिस्टमुळे आता BMS आणि BHMSच्या मॉपअप राऊंडवर काहीही इफेक्ट होणार नाही. ज्या विद्यार्थ्यांचा स्कोअर 340 ते 345 प्लस आहे आणि त्यांनी सर्व कॉलेजचा प्रेफरन्स दिलेला आहे, त्या विद्यार्थ्यांना मॉपअप राऊंड 1 कॉलेज अलाउट होण्याची शक्यता आहे. व ज्या विद्यार्थ्यांचा स्कोर 340 पेक्षा कमी आहे, त्या विद्यार्थ्यांना मॉपअप राऊंड 2 पर्यंत वेट करावं लागणार आहे. परंतु ज्या विद्यार्थ्यांचा स्कोर 340 पेक्षा कमी आहे, त्यांनी घाबरायची काहीही गरज नाही. सीट मॅट्रिक्स आल्यानंतर आणखी पिक्चर क्लिअर होऊ शकते. जर खूपच सीट वॅकंट असल्या तर कट ऑफ त्यापेक्षाही कमी येऊ शकतो. BMS तसेच BHMSच्या मॉपअप राऊंडचे रिझल्ट आता उद्या नाही तर परवाच्या दिवशी रिलीज होऊ शकतात. सीट मॅट्रिक्सच्या रिलेटेड आणखी काहीही अपडेट आलेल्या नाहीत. जशीही अपडेट येईल मी तुम्हाला व्हिडिओ मार्फत नक्की कळवेल. त्यासोबतच BMS आणि BHMSच्या मॉपअप राऊंड संदर्भाने जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबूया. धन्यवाद.